हिमालय पर्वत श्रेणीचा विस्तार आणि स्थान तसं तर हिमालय पर्वत श्रेणीचे जर आपण प्रादेशिक स्थान बघितले तर हा हिमालय पर्वत श्रेणी भारताच्या उत्तर सरहदीवर पश्चिम पूर्व दिशेस पसरलेली एक विस्तीर्ण अशी सलग पर्वतरांग असून तिच्या उत्तरेस विस्तीर्ण तिबेटचं पठार आहे तर दक्षिणेस उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा भारतीय प्राकृतिक विभाग आहे असं आपल्याला ला म्हणावं लागेल हिमालय पर्वत श्रेणीचे स्थान बघितलं ते आशिया खंडात असून ही जगातील सर्वात उंच पर्वत श्रेणी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे हिमालयानेच भारतीय उपखंडाची उत्तर सीमा निश्चित केलेली आहे तसेच आशिया खंड आणि भारतीय उपखंडात एक तंतोतंत सीमा सुद्धा हिमालयानेच निर्माण केलेली आहे जर आपण हिमालयाचा विस्तार किती देशात झाला हे बघितलं तर हिमालयाचा विस्तार हे पाच देशात झालेला आहे ढोबळमानाने असं आपण म्हणू शकतो त्यातील पहिला आहे आपला भारत मग नेपाळ भूतान तिबेट आणि पश्चिमी पाकिस्तान यातही जर भारतात विचार केला तर दोन केंद्रशासित प्रदेश आणि चार भारतीय राज्यात हिमालय पर्व श्रेणीचा विस्तार झालेला आहे असं आपण म्हणू शकतो जी दोन केंद्रशासित प्रदेश आहे त्यामध्ये जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश व लडाख केंद्रशासित प्रदेश आहे तर राज्यांचा विचार केला त्यामध्ये चार भारतीय राज्यांचा समावेश होत असतो ज्यामध्ये पहिला आहे हिमाचल प्रदेश दुसरा उत्तराखंड तिसरा सिक्कीम चौथा अरुणाचल प्रदेश तशा स्वरूपाचा हिमालय पर्व श्रेणीचा हा विस्तार आणि स्थान आहे असं आपल्याला म्हणावा लागेल